पैठण पंढरपूर पालखी महामार्गाच्या रस्त्या कामाच्या आडमोठ्या धोरणामुळे बोधेगाव येथील शेतकऱ्यांचं शेती पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. रस्त्याच्या कडेला साईड गटर काढून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या पैठण पंढरपूर 752E या पालखी महामार्गाच्या रस्त्याचं काम चालू आहे. तसेच या चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पडत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लागत नसल्यानं शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकरी अंकुश कोंडिबा ढवळे यांचे गट नंबर 33 मधील 5 एकर कपाशीच्या क्षेत्रावर तसेच या पालखी महामार्गावर आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होऊन लाखो रुपयांचं शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या महामार्गावरील शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच काम करत असलेल्या ठेकेदारांनी या रस्त्याची तसेच शेती पिकांची पाहणी करून सदरील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी व 3 वर्षापासून होत असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी सागर अंकुश ढवळे यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केलेली आहे. मी सागर अंकुश ढवळे बोधेगाव येथील रहिवासी असून माझी जमीन ही बोधेगावपासून जवळच असलेला पैठण पंढरपूर रस्ता 752 राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याला लगत माझी जमीन आहे. गेल्या 3 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे. या रस्त्याच्या लगत असलेल्या आमच्या साईड गटरा होत्या, या गटरातून आमचं पावसाचं पाणी हे निघून जात होतं, परंतु यांनी गेल्या 3 वर्षापासून हे साईड गटर पूर्णपणे बंद करून टाकले आणि याच्यावर मातीची मुरमाची भर टाकली आणि यामुळे आमच्या आलेल्या पावसाचं पाण्याची विल्हेवाट लागत नाही. गेल्या 3 वर्षापासून सदर आमचे पिकं हे पूर्णपणे अशा पद्धतीने पाण्यात आहे. त्यांना प्रत्येक वेळेस त्यांची भेट घेऊन त्यांना फोन वगैरे करून आम्ही याची विचारपूस केली असता त्यांनी आम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला टोलाटोलीची उत्तरं दिलेली आहेत. हे असं जर काम चालू असलं आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जर असं जर आमच्या पिकाचं इतकं खर्च करून जर नुकसान होत असलं तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे. एवढं शिक्षण वगैरे घेऊन सुद्धा सुशिक्षित बेरोजगार असून आम्ही शेतीमध्ये आम्ही लक्ष केंद्रित करतो, परंतु शेतीमध्ये असं जर आमची नुकसान भरपाई होत नुकसान होत असलं तर याला जबाबदार कोण, याची भरपाई कोणी करून द्यायला पाहिजे. आमचे 3rd वर्ष आहे की आमचं पीक हे पूर्णपणे पाण्यात येईल. सध्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आवाहन केलं की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होऊन देणार नाही, परंतु जर अशी जर परिस्थिती आमची निसर्गातून आमची जर हानी तर होतच आहे, परंतु हे असे रस्त्यावर लुकून रोडच्या कामं करून जर आमची जर हानी होत असली तर आम्ही आत्महत्या करावं नाही तर काय करावं. मग आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय याची काही ना काहीतरी विल्हेवाट लावं, आमचे काहीतरी नुकसान झालेलं आहे याची काहीतरी भरपाई देईन काहीतरी विचार करावा. असे अनेक शेतकरी आहेत यांची इतक्या रस्त्याच्या कामामुळे असे धीम्यागतीच्या कामामुळे नुकसान होऊ राहिलेत, तरी कुणी आवाज उठत नाही आणि ज्यांनी आवाज उठेल त्यांच्या पद्धतीने ते दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता याचं काही त्यांनी स्वक्षमोक्ष लावा. आमच्यासारखे जर तरुण वर्ग जर शेतीकडे वळत असला आणि असे जर यांच्याकडून जर निसर्गातून हानी तर होतेच, पण असे जर यांच्याकडून जर हानी होत असली आमची तर आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही शेतीकडे शेतीचा मार्ग निवडायला पाहिजे का नाही, हे शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आणि याचं काहीतरी यांनी स्वक्षमोक्ष लावायला पाहिजे.